नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या भागामध्ये भारताची संसद हा घटक अभ्यासत आहोत। तर भारताच्या संसदेमध्ये आपल्या संसदेचे जे प्रमुख तीन घटक आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, तर त्यापैकी लोकसभा हा घटक आपण अभ्यासूया। तर लोकसभा हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे, कारण या सभागृहामध्ये जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सदस्य या सभागृहात असतात, म्हणून हे सभागृह पहिले सभागृह मानले जाते। आणि या सभागृहाच्या निवडणुकीसाठी आपल्या संपूर्ण देशाच्या त्या ठिकाणी जे प्रदेश आहे त्या प्रदेशाचे भौगोलिक मतदार संघ त्या ठिकाणी निर्माण केलेले असतात। आणि संविधानानुसार या प्रत्येक भौगोलिक मतदार संघातून एक सदस्य आपल्या देशाच्या भारतीय संसदेच्या लोकसभा सभागृहात निवडून पाठवला जातो। मग या लोकसभेची मुदत किती वर्षाची आहे? तर लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते आणि लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। परंतु त्या ठिकाणी कधी कधी मध्यावधी निवडणुकासुद्धा होऊ शकतात आणि या निवडणुकांना भारताच्या सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखले जाते। लोकसभेच्या निवडणुका ह्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुका असतात। अपवादात्मक परिस्थितीत मुदतपूर्व निवडणुका होतात, त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखले जाते। मग या सभागृहामध्ये लोकसभेच्या जे सदस्य असतात हे सदस्य लोकांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून या सभागृहाला लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणूनही ओळखले जाते। लोकसभेची सदस्य संख्या आपण पाहूया। लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते। त्या ठिकाणी लक्षात ठेवायची संख्या, संविधानानुसार सदस्य संख्या जास्तीत जास्त 552 असते। लोकसभेत देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये राखीव जागा म्हणजेच आरक्षण ठेवलेले असते। त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला अशा प्रकारचं वेगवेगळ्या जातीनिहाय आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। संविधानानुसार त्या ठिकाणी अँग्लो इंडियन समाजाचे जर प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आलेले नसतील तर राष्ट्रपती अशा 2 प्रतिनिधींची नेमणूक लोकसभेवर राष्ट्रपती करतात। अशा प्रकारे 552 सदस्य त्या ठिकाणी निवडले जातात आणि या सदस्यांना खासदार असे म्हणतात।